चेक केले, प्रोटीन लेवल्स सगळ्या लेवल्स चेक केल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक नैसर्गिक अन्नामुळे आपण पालकाचं विद्यार्थ्याचं आयुष्य सुधारू शकतो, एक समृद्ध आयुष्य त्यांना देऊ शकतो. से नो टू कॅन्सर, वेलकम टू वेलनेस. कॅन्सर हा खरंच कॅन्सर सारखा पसरत चाललाय. जे पूर्वी कॅन्सरचं प्रमाण नव्हतं ते आज वाढायचं कारण का आहे, तर आपल्या शरीराला न मिळणारं न्यूट्रिशन. बरोबर, तेच न्यूट्रिशन जर का आपण स्थूलातून घेतलं, वी कॅन से नो टू कॅन्सर. आवडेल तुम्हाला नाही म्हणायला कॅन्सरला बाय बाय टाकत नाही नाही म्हणायला आवडत ना? मुलं म्हणतात ना नाही 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 नाही. तसंच आपण स्थूलला घेऊन कॅन्सरला नाही म्हणू शकतो. डीएसएन प्रोडक्ट्स मध्ये बेवरेजेस जे आहे, मी तुम्हाला म्हटलं दिवसाची सुरुवात की तुम्ही डिटॉक्सिफिकेशन स्कॅनिंगने आणि एक मजबूतीने सुरुवात करू शकता. ती का, ह्याच्यामधले कंटेंट काय आहे ते महत्वाचं आहे. ब्रँड एखाद्याचे तुम्ही चेंज करताय किंवा स्वतःचाही ब्रँड चेंज करताय, तर त्याच्यामध्ये कंटेंट काय आहे, त्याचे ऍडव्हान्टेज काय, त्याच्यामध्ये काय आहे, त्यापेक्षा समोरच्याला काय मिळणार आहे, मला त्याच्यातून काय मिळणार आहे, दॅट कंटेंट अँड दॅट ऍडव्हान्टेज इज इम्पॉर्टंट. आणि ती बेनिफिट्स कसे मिळणार आहे, त्याच्यामध्ये माझा उपयोग काय होणार आहे, त्याच्यामुळे मला रिझल्ट काय मिळणार आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. टू इन वन कॉफी आहे बेस्ट क्वालिटी कॉफी आणि गॅनोडर्मा आहे. थ्री इन वन बेस्ट क्वालिटी कॉफी, गॅनोडर्मा, शुगर आणि नॉन डायरेक्ट क्रीमर आहे की ज्यांना कडू नको असेल. ब्लॅक कॉफी पिणारे किती जण आहेत तिकडे? ब्लॅक, फक्त ब्लॅक. आय कॅन्ट लिव्ह विदाउट ब्लॅक राईट नाऊ. कारण ज्याला ब्लॅकची गंमत माहिती असेल ना, तो कधीच ब्लॅक कॉफी सोडणार नाही. विदिन थ्री मिनिट्स तुमची किडनी डायलिसिस करतो, किडनी डायलिसिस करतो. आणि जगामध्ये कुठलंही अन्न तुम्हाला हे प्रोसेस देणार नाही जे थ्री इन वन कॉफी बोलतो. कॉफीचे ऍडव्हान्टेज काय आहे, तर न्यूट्रिएंट व्हॅल्यू आहे. जे नॉर्मल कॉफीमध्ये नो न्यूट्रिशन, तुम्हाला नॉर्मल कॉफीमध्ये कधी न्यूट्रिशन मिळाले का? चिकोरीने बनवलेली नॉर्मल कॉफी असते. आपली कॉफी ही अरेबियन कॉफी आहे, पहिला ती ब्रेझिलियन होती, आता अरेबियन कॉफी, पण क्वालिटी कॉफी आहे. कॅफिन इफेक्ट बॅलन्स केलेला आहे, म्हणजे तुम्हाला याची किक मिळते, तिची अपेक्षा असते एक एनर्जी स्टॅमिनाची, पण त्याचा तुमच्या ब्रेनला त्रास होऊ देत नाही. हेल्थ ड्रिंक विथ कॉफी टेस्ट करा, जे आपण सकाळी इच्छित असतो सुंदर सुगंध मिळावा. इझी टू प्रिपेअर, गरम पाणी टाकायचं, दूध वगैरे गरम करत बसायची गरज आहे ना, काही नाही, फक्त पाण्यामध्ये बनवायचे. वॉटर थेरपी, इम्पॉर्टंट वॉटर थेरपी. अन्न सुद्धा आपण नेहमी पाण्यामध्ये बनवत असतो तुम्हाला माहिती आहे, पण वॉटर थेरपी वापरत असतो. शरीर आपलं पाण्याने बनलेलं, त्यामुळे तुम्ही जेव्हा कॉफी वॉटर थेरपीने देता, इट वर्क्स फास्टर अँड बेटर इन लाईफ. डिस्काउंट्स, रिबेट्स अँड रिवॉर्ड्स, त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळतो कॉफी घेताना, रिबेट्स मिळतात म्हणजे मी स्वतः स्वतःला रिबेट देऊ शकते, बोनस देऊ शकते, आणि मी अनेक लोकांपर्यंत पोहोचवलं तर मला रिवॉर्ड्स बक्षिस सुद्धा मिळतात. ड्रिंक शेअर इट अँड प्रॉफिट, स्वतः पिणं गरजेचं आहे, दुसऱ्यांपर्यंत देणं, आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॉफिट लेवल कमवू शकता. मी विचारू इच्छिते डीएसएनची सगळी प्रोडक्ट्स फ्री करायला आवडेल तुम्हाला? आवडेल. ज्या दुकानदाराकडे जातात तेव्हा तो कधी तुम्हाला कन्सेशन देतो? अरे दिवाळीला तुम्ही 2000 खरेदी केली म्हणून 100 रुपये घेऊन जा असं म्हणतो कधी? पण तेच मी जेव्हा प्रोडक्ट खाऊ लागते आणि लोकांपर्यंत पोहोचवते तेव्हा डीएसएन कंपनी तुम्हाला सांगते युअर वेल परफॉर्म, तुमच्या लेवलने तुम्ही परफॉर्म केलं असेल तर ही सगळी प्रोडक्ट्स तुम्ही फ्री करू शकता. लाजवाब आहे, डायजेशन फ्रेंडली आहे, तुम्हाला पाचन शक्ती, तुमची रोगप्रतिकारक शक्ती आणि इम्युन सिस्टम बूस्टअप करते. बजेटमध्ये आहे का ही कॉफी? येस. एक डायलिसिस करण्यापेक्षा टू इन वन कॉफी घेणं सोपं आहे, किंवा डायबिटीसची पिल्स घेण्यापेक्षा की जी तुमच्या डोळे किडनी हार्टवर प्रेशर करणार त्याच्यापेक्षा ही बजेटमध्ये आहे, डेफिनेटली बजेटमध्ये आहे. पीएसएन टी जो असावटी आणि गॅनोडर्माने बनलेला आहे, असा टी की जो तुम्हाला एनर्जी देतो, अँटीऑक्सिडंट्स देतो आणि तुम्हाला कॅन्सर पर्यंत पराभूत करतो.
स्वतः प्यायला त्याचा आनंद जो आहे ना, आय थिंक द पर्सन कॅन एन्जॉय दॅट. तुम्ही साधा पाण्यामध्ये बनवला, लोकांपर्यंत पोहोचवला, किंवा तुमच्याकडे गेस्ट कोणी आले. मी नेहमी प्रोडक्ट्स यासाठी मुंबईकर म्हणे की तुम्हाला एखादं लग्न अटेंड करायचं असेल, तर अथर्वचे पियानो सरांचं लग्न होतं, तर त्यांना काय गिफ्ट द्यायचं, 1000-2000 आम्हाला गिफ्ट द्यायचं होतं. वी टूक द डिसिजन की आम्ही त्यांना एक रिएसनची कोकोजी कॉफी असं पॅक करून त्यांना दिलं. म्हणजे त्यांच्यापर्यंत आम्ही काय पोहोचवलं, प्रोडक्ट्स नॉर्मल रीतीने पोहोचवले. त्यांनी ते एन्जॉय केल्यानंतर डेफिनेटली एक रिपीट ऑर्डर पण मिळेल. आणि आमची इच्छा काय असते की त्या विवाह बंधनामध्ये त्यांना एक चांगलं आयुष्य मिळावं, की जे आपण ज्ञानोदर्मामार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. ग्रीन टी आहे, त्याच्यानंतर आपलं मसाला टी आहे, आता एक ब्लॅक मसाला टी पण उपलब्ध झालेला आहे, तेही चांगलं फ्लेवर्स आहे. कुणी म्हणेल नाही आम्हाला ब्लॅक आवडत, आम्हाला ग्रीन टी चालतो, तर त्यांच्यापर्यंत ग्रीन टी द्या. कोणाला प्रिपेरेशनचा त्रास असेल तर त्यांना डीपर जो डीपर टी आहे तो तुम्ही देऊ शकता, प्रवासात वापरू शकता. या चहाचे ऍडव्हान्टेजेस काय आहे, तर इंडियाज फर्स्ट टी विथ बेनिफिट्स ऑफ ज्ञानोदर्मा, 300 औषधीय तत्व असलेला असा हा चहा, 300 औषधीय तत्व. चाय पिला गया, शाम को आया, सीरियल बघायच्या अगोदर चहा पिऊन टाकलं, पूर्ण बॉडीला तुम्ही ऍसिडिक करून टाकलं. पण जेव्हा तुम्ही डीएसएन टी देता, डीएसएन टी पिता, त्याच्यामुळे 300 औषधीय तत्व तुमच्या शरीराला देत असतात. त्यामुळे स्कॅनिंग, डिटॉक्सिफिकेशन आणि जी मजबूती चहा म्हणून अपेक्षा करता, ती ह्या चहातून तुम्हाला सहज उपलब्ध आहे. हेल्दी वेट, आपण काय अपेक्षा करत असतो की माझं शरीर खूप वाढू नये किंवा खूप कमी पण होऊ नये, इट शुड वर्क एज अ स्टॅबिलायझर. तुमचं अन्न पूर्वी तुम्हाला स्टॅबिलायझर म्हणून काम करत होतं. तुमची अगोदरची चहा होती, जी हिरवी चहा होती, डस्टी नाही, चांगली चहा, ती उपयुक्त होती. पण त्याच्यामध्ये आपण ज्ञानोदर्मा टाकलेला आहे, त्यामुळे इट वर्क एज अ स्टॅबिलायझर इन साईड युअर बॉडी. अँटी ऑक्सिडंट द्यायचं काम करतो, प्रिव्हेंट्स क्रॉनिक इलनेस. कोणालाही मेजर प्रॉब्लेम मध्ये पडायला आवडेल का, नाही. पॉवरफुल डिटॉक्सिफायर आणि युथफुलनेस. कोणालाही 10 वर्ष कमी वयाचं बनायला निश्चित आवडेल. आज वेलनेस मध्ये ब्युटी पार्लर्स, जीम्स आहेत किंवा योगा सेंटर्स आहेत, हे वाढत आहे. म्हणजे काय, ऍक्टिव्हली आपण काहीतरी देतोय, पण जी पॅसिव्हली जी गरज आहे, तर तुम्ही ऍक्टिव्हली कितीही कराल, पण आतमध्ये ऑक्सिजन अँड न्यूट्रिशनची तुमच्या जी पेशंटची गरज आहे ती तुम्हाला पूर्णच करावी लागणार आहे. बरोबर आहे, तुम्ही योगा जरी केलं तरी हवेतला ऑक्सिजन घ्यावं, पण तुम्हाला न्यूट्रिशन शेवटी अन्नातूनच मिळणार आहे, तुमच्या बेव्हरेजमधूनच मिळणार आहे. ती आपण एसएल टीमधून घेऊ शकतो. एक युथफुलनेस, एक तारुण्य, एक मजबूती आपण घेऊ शकतो. डीएसएल मिलियनर माइंडसेट. Wealthy people plan for 3 generations. Average people plan for Sunday night. Saguti Patti. Kima ki kudu tiri party la jana. Hatsa planning tumhi karta hai. Ki maajha purcha 3 pidyan ni 4 pidyan parantar mi kai dhau shakto. Ki jene karo tya pidyan mala 8 pidyan. Ki te kiti zana basla hai ki jana agadar cha 5 pidyan.